आलं तुमचं दाजी भाजीपाला इकून. उपास सोडला का? नाही बाबा. नाही सोडला वय का? म्हणलं आज वडापाव खाल्ला का काय? मी तर म्हणलं मग माझ्या पुरतीच आज खिचडी करावी. काय तुमचा भरोसा नाही? उपास तुमच्या ध्यानात राहत नाही. माझ्या बी ध्यानात नव्हतं. आज उपास आहे म्हण आणि सोमवार आहे म्हण शेवटचा. योगीच्या फोन व योगीचा सकाळ सकाळ फोन आला मला म्हणून ध्यानात राहील. हो मिरची राहिली एवढी. बैंगन राहिले एवढे. 4 वाजता ही होऊन जातील. आज आज काय वांगी लय भारी आणली होती काय? नाही पण ती ते दिच्या सारखी नाही ती काट्याची काटी. ते ही बघ ती वांगी कसली आहे गोमाठा लय चोख. कस काय वांगी ते येवगीला लय महाग देते ती तिकडं भाजीपाला. तिला किलो 30 येवगीनं पवगीनं 15 रुपये पावशेर नेली होती वांगी. इकडं जरा माल घे. माल खाली करतो आपला खाली घेतो ना. पाटाच एक काय भेटलाच नाही. ध्यानच राहिना पाटा आणायचा. पुरींनी खाल्लंय आणि होता कशी भांडी हि करून ठेवल्यात. मग खिचडी करते आता. आवश्य तांदूळ बी नव्हतं. मग मग काय आता म्हणलं ह्याची करावी आपली नुसती बटाट्याची. आता म्हणलं तुम्ही काय का नाही सुटलाय तुमचा 2 वेळा तसंच झालं. वडापाव खाऊन सुटलं उपास. तुमच्या दाजींची गॅरंटीच नव्हती उपास धरतात का नाही म्हणून. देण्यात नाही ना राहत. गणगण राहा कामाची गणगण असली ना मग अजिबात डोक्यात राहत नाही उपास ही काय आहे नेमकं. फाटले सगळे फाटले पिशवी. अयो काहीच राहिलं नाही. ती माल आणायला मग अडचण येते ना. मस्त पैकी बटाट्याची खिचडी करू. मस्त पैकी खिचडी करू. आता हिरव्या मिरच्या फिरच्या टाकून कुरवूनच टाकती हिरव्या मिरच्या त्यात. तुम्हाला दाखवती कशी काय खिचडी तुमची पूनम ताई. आता शाबूस तांदूळ नाही नुसतं बटाट्याचं करायचंय आपल्याला. बटाट्याचं तुमचं दाजी बी म्हणतात पाया धरलाय उपास. मग आता हा धरलाय बाबा आठवणी धरलाय बाबा उपास. मग गरम गरम ती काय होतं माझ्या भावांना बहिणींना तुमच्या दाजीला गरम गरम वडापाव असतोय ना तिथं. तुमचं दाजी भाजीपाला इथेच ना तिथंच वडापाव बनवतात. आणि मग ती वासा आला की तुमच्या दाजीच्या तोंडाला सुटतोय पाणी. मग काय आणि मग तुमचं दाजी खात्यात वडापाव. मग काय करायचं आता सांगा तुम्ही. आणि तुमच्या दाजींचं कसं आहे माहितीये का? एक कट्ट्यात तुमचं दाजी कवा जेवण म्हणजे एकदम जात नाही तुमच्या दाजींना. थोडं थोडं करून खात्यात. ती एक कट्ट्या कधी दाजी तुमचं जेवण करत नाही.
काय चाललंय भावांचं बहिणीचं? आज शेवटचा सोमवार असेल ना? आज शेवटचा सोमवार आहे, काय बेत म्हणलं भावांना बहिणींना विचारावं आज काय बेत बनवावा. वांग्या बटाट्याचा तर वांग आवडीचा आहे बर का आपल्या. वांग अख्ख वांग बनवल्या आणि उग बाजरीच्या भाकरी मस्त पैकी. बाजरी आणली आता दळून. आता बऱ्याच दिवस झालं बाजरीचं पीठ नव्हतं आपल्याकडं, पण आता बाजरीचं पीठ बी आलंय. आता काय खिचडी करते का? करते आता बटाटे. बर 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 चालतंय. मी जरा थोडं फ्रेश होऊ का? ओके. देणच नाही थोडा देणच नाही ना मला, काय करू मी. महिन्यांच्या कमी राहत पूनमताई, काय टेन्शन आहे? तुम्ही आम्हाला आपलं मानता मग सांगा, तुमच्या डोक्यात काय टेन्शन आहे ते. पण आता टाईम आल्या भावांनो बहिणींना तुम्हाला सगळं सांगेल. तुमची पूनमताई कशी काय करती? बटाट्याची खिचडी निसती, बटाट्याची खिचडी शाबूस तांदूळ नाही, शाबूदाना काय ती खाऊ बी वाटत नाही सारखा सारखा शाबूदाना. आणि हिथली गॅस पसली जागा आपली काशी आहे माहितीये का? आता बऱ्याच माग मी बऱ्याच दोन चार अशा कमेंट वाचल्या होत्या, त्या गॅस पसली जागा बघा कशी आहे ती. पण ही टियावलेली जागा अशी असती, हिथं काय आपली फरशी नाही किंवा कोबा नाही, इथं टियावलेली जागा आहे ना, त्याच्यामुळं इथं किती काय केलं तरी ही जागा अशीच राहणार आहे. ते आपल्या सप्राईजच्या पाठीमागून खडी टाकलेली आहे, आपलं मटेरियल टाकलेलं आहे सगळं तिथं. मग ते काय होत कि पाणी जायला चान्स नाही तिकडे खाली, म्हणून पाणी जिरत इकडं आतमध्ये येत, मग त्याच्यामुळे हे सगळं वलवलं आहे इथं आतमध्ये. फक्त उन्हाळ्यातच वाळत ती, फक्त उन्हाळ्यातच वाळत ही. आता ज्यावेळेस झालं मटेरियल सगळं हलन आपलं, त्यावेळेस मग पाणी जायला चान्स, मग पावसाळ्यात बी मग वा इथं काय असं राहणार नाही ती. मग पाहिल्यासारखं वाळ खडक राहील इथे, ती बी कडक उन्हाळ्यात. कडक उन्हाळ्यात पिलो पिलो आपलं हे शेंगदाणा आणि बारीक करून आता मस्त पैकी करू आपण. शेंगदाणाच ना? शेंगदाणाच. आणि सगळं घरात आपल्या एकच आहे ना, त्याच्यामुळे एवढा पसारा ही दिसतो. आता कसं आहे शेपरेट शेपरेट नाही काय, आता सगळं स्वयंपाक मशीन मशीनचं काम सगळं सगळं एकत्रच आहे ना इथं, त्याच्यामुळं आहे ही. पिल्लून दिलं शेंगदाणा बारीक करून. सकाळी उठल्यापासून
पंक्चर व्हायचं काम झालंय. किती घरात काम केलं ना तरी कमीच आहे. किती बी करा बटाट्याची खिचडी कस काय भारी लागते. एकच नंबर लागणार. नुसती कापली ती बर का भाऊ बहिणींनो. ही काय केलं माहितीये का आपण बटाटी नुसती कापली ती तुमच्या देखतात आता. आधी ह्याच्या आधीचा तर व्हिडिओ सोडलेलाच आहे मी. बघा नुसती कापली ती बटाटी आणि हिरवी मिरची पुरवली म्हणजे झटकी पट होणार फराळ असलं नाही. ती मोठ नाही का झटकी पट होणार फराळच आहे आपलं झटपट. लय एखाद्या टायमाला जर आपल्याला उपास असला लय भूक लागली भांड ती दुसरे नाही म्हणजे ना. मग ती हाताच घेतो लय जर उपासाला अशी भूक लागली तर काय खाऊ काय खाऊ. मग माणसाला समजत नाही ना लय भूक लागल्या नेमकं काय काय खावावं. मग काय करायचं असलं बटाटा असं कापून घ्यायचं बारीक हिरवी मिरची कुरवायची शेंगदाणं भाजायचं लसूण आपलं लसूणच म्हणती हे भोलेनाथ लसूणच म्हणती ती काय म्हणतात शेंगदाणं शेंगदाणं आहे ना बारीक करून घ्यायचं भाजून. आणि त्याच्यात मग बटाटा ही झालं का नाही वाफवती याला शिजवायचं बटाट्याची. आता तुम्हाला दाखवतो मी कसं काय करायचं. हे जेव्हा झाकण टाकलं ना मस्त पैकी असा बटाटा इंटरनॅशनल रबरबीतच होणार आहे. आता म्हणजे फराळाला झटकीपट दोनच मिनिटात. कस काय मग आपली बटाट्याची नुसती खिचडी आहे पहिली पुरम जाईन तुमच्या खायला लय भारी लागते. ती उपास सोडायला शेवटचा सोमवार आहे बनवायचा आपला काहीतरी. बरोबर पण लय कुठं नसतो आणि खाली वाकलं ना की माझ मग त्याच पोळ्याच कसं असं सगळं लय असं वाकूनच काम राहतेत ना. आणि मग असं खाली वाकलं की मानला जास्त त्रास होतो त्याच्यामुळे मी जास्त खाली वाकण्याची काम टाळती. जेवढी होता होईल एवढीच करते. आणि जर असं मानला त्रास व्हायला लागला ना मग ती खाली वाकण्याचं काम बंद करावं लागतं मला. आणि मग आता हे पोळ्याचं कसं आहे आपलं जर समजा करायच्याच म्हणलं तर किती काय झालं तरी मला करावंच लागणार. किती त्रास झालं तरी खाली वाकलेलं ती. तसे अशी दुसरी काम कशी आहे थोड्या वेळ आपल्याला बंद पण करता येतात ना. चला बघा कस काय. एकदम भारी मस्त पैकी झाली. एकच नंबर. आणि शिजली बी असल आपण बारीक बटाटा कापलेला आहे ना का मस्त शिजली.
शिजली मस्त शिजले बटाटा वाफव शिजवलाय आपण वाफव झटकीपट उपासाची खिचडी बटाट्याची तयार मस्त झाली मस्त चला तर भावा हो का बहिणींनो भावांनो आपलं बटाट्याचं फराळाचं तयार झालेलं आहे कसं काय वाटतंय सांगा अगदी साधी आणि सोप्या पद्धतीनं केलंय तुमच्या पूनमताईनी आणि आता आपण ती खाणार आहेत मस्त मस्त पैकी चला व फराळाचं कराय तुमच्या दाजींना देती कस काय वाटतंय मस्त पैकी आपण फराळाचा बेत बनवलाय हे तुमच्या दाजींसाठी आणि आता ही तुमची पूनमताई ये अपूर्व आली अभ्यास करून तिचा अभ्यास चालू असतो ऑनलाईन आणि अपूर्व शिवण्या तिघी बी जीवन बसलेले आहेत चला फराळ करायला सुरुवात करू आपण आणि कस काय वाटलं फराळीच नक्की सांगा कस काय तुमच्या पूनमताईने केलेलं फराळचं वाटलं नक्की सांगा सगळ्यांनी आपापली काळजी घ्या चला बाय बाय.